नमस्कार मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला झिम्मा या मराठी चित्रपटाचे बजेट व त्यासोबतच या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी माहिती सांगणार आहे। तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा। झिम्मा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे आहेत। त्यासोबतच या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले आणि यासारखे बरेच काही कलाकार दिसले आहेत। या चित्रपटाच्या जर बजेटचा विचार केला तर ह्या चित्रपटाचे बजेट 3 ते 5 कोटीपर्यंत आहे। कारण की हा चित्रपट जो आहे विदेशात शूट झालेला असल्यामुळे या चित्रपटाचे बजेट थोडे नॉर्मल मराठी चित्रपटापेक्षा जास्त आहे। आता आपण या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात। तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती पहिल्या दिवशी 15 लाख रुपयाची कमाई केली होती। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हा चित्रपट लाईफटाईममध्ये कितीची कमाई करेल मला कमेंट करून सांगा। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद।